सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय आमदार छगनजी भुजबळ साहेब, सन्माननीय खासदार हेमंतजी गोडसे, सन्माननीय खासदार उमेशजी पाटील, सन्माननीय आमदार सभापती देवानीताई फरांदे, आपल्या चेंबरचे नूतन अध्यक्ष ललितजी गांधी, त्याचप्रमाणे माननीय उमेशजी दसरथी, माननीय सुधाकरजी देशमुख, संजयजी सोनवणे, उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्षताई आहेत, उपस्थित असलेले सर्व उद्योजक, काही पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत, सर्व बंधू आणि भगिनी, आज आपण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री आणि ऍग्रीकल्चरच्या सुवर्ण महोत्सवी हा कार्यक्रम आपण करतो आहोत। आजचा हा कार्यक्रम अनेक अर्थाने महत्वाचा आहे, कारण जे ललितजी गांधी यांनी या चेंबरचं अध्यक्षपद घेतलेलं आहे, परंतु एवढ्या मोठ्या वाटचालीमध्ये इतिहासामध्ये अनेकांनी चेंबरचं अध्यक्षपद घेतलं आणि हे चेंबर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं बांधणी करणं, संघटन बांधणं, त्यांचे प्रश्न सोडवणं यामध्ये काम केलेलं आहे। ज्यावेळी सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम म्हणतो त्यावेळी या सगळ्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं योग्य मला वाटतं, की ज्यांनी चेंबरची स्थापना केल्यापासून आपण पाहतो की यामध्ये प्रामुख्यानं सेठ लालचंद हिराचंदजी आणि बाबूभाई राठी यांचा नामोल्लेख आपण इथे करतो, की ज्यांनी चेंबरची स्थापना इथे केली आणि राज्यभर त्याचे जडणघडण चेंबरची केलेली आपल्या सगळ्यांना दिसते। आणि बाबूभाई राठी यांनीच 1973 मध्ये ही संस्था उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी रुजवली। नाशिकला संधी मिळाली, त्यांनी ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस अत्यंत चांगलं काम हे चेंबरचं महाराष्ट्रामध्ये करण्याचं काम केलंय, त्यांचं कौतुक या निमित्तानं केलं पाहिजे। कारण जे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र हा याला एक वेगळा इतिहास निश्चितपणे आहे, आणि तो इतिहास आहे बाजारपेठेमध्ये जगभरचा एक दबदबा पूर्वीच्या इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला आढळतो, विशेषतः शस्त्रास्त्र, धातूची भांडी, सोन्याचे दागिने आणि उंची कपडे म्हणजे सिल्कचं आपण पाहतोच, की येवला पासून आपण सगळं ह्या सगळ्याचा निर्यात मोठ्या प्रमाणावर पूर्णपणे रोमन राज्यापर्यंत होत होती, हा दबदबा आपल्या नाशिकचा आहे। जरी काम केलेलं नाशिकचं सिल्क तर जगाला वेड लावलं होतं असा इतिहास आपल्याला दिसतो, आणि म्हणून बगदादच्या बाजारपेठेमध्ये नाशिस आणि नाशिस नावानं उंची कपडे मिळत होते ते आपल्या नाशिकचेच होते, याचा अभिमान आपल्या सगळ्यांना वाटला पाहिजे। कारण मधल्या काळामध्ये त्याच्यावर ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये जरी खूप त्याच्यावर कर वाढवण्यात आला तरी नाशिकच्या याला जगामध्ये एक चांगली मागणी होती, हे वैशिष्ट्य नाशिकचं आहे। स्वातंत्र्यानंतर जर आपण पाहिलं तर औद्योगिक विकासाला गती देण्यामध्ये आज उल्लेख ज्यांचा केला पाहिजे असं मला वाटतं ते म्हणजे सर्व आपले आदरणीय व्यक्तिमत्व आहेत, आपल्या सर्व नाशिकचे दादासाहेब पोतनीस, मामासाहेब शुल्क, अण्णासाहेब कुलकर्णी, बाबूशेठ राठी यांनी सगळ्या नाशिकच्या औद्योगिकरणाला स्वतः वाहून घेतलेलं आपल्याला दिसतंय, आणि जे काही आज आहे त्याचा पायाभरणी या व्यक्तिमत्वानी नाशिकमध्ये केलेली आहे। खरं जे उजाड मारणं सातपूरचं औद्योगिक वसाहत उभी राहिलेली आपल्याला दिसते, आणि तत्कालीन खासदार होते कैलासवासी गोविंदरावजी देशपांडे, परंतु गोविंदरावजी देशपांडे यांचं निधन मध्यंतरीच खासदार असताना झाल्यानंतर जी जागा रिक्त झाली त्या जागेवर नाशिकच्या आपल्या सगळ्या जनतेनं, त्यावेळचे समाजधुरीण असतील, जनता असेल, यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन यशवंतराव चव्हाण साहेब त्यावेळेस संरक्षण मंत्री झाले होते आणि बिनविरोध त्यांना लोकसभेत पाठवण्याचं ऐतिहासिक कार्य नाशिकच्या मंडळीने केलेलं आहे हे कोणाला विसरता येणार नाही, आणि त्याचा फायदा संरक्षण मंत्री असल्यामुळेच नाशिकच्या औद्योगिकरणाला गती देत असताना हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड किंवा एचएलची स्थापना
हे त्या कालखंडामध्ये त्यांनी करून एक खऱ्या अर्थाने नाशिकच्या जे त्यांचं योगदान नाशिककरांचं आहे त्याकरता त्यांनी आपल्या नाशिककरांना एक भेट दिली असं म्हटलं तरी वावग ठरत नाही। मी खरं जे या चेंबरचा संबंध माझा बऱ्याच काळापासून आहे, आता ललितजी गांधी आता अध्यक्ष झालेत, मी पाहतोय की ललितजी गांधींच्या वती एकच वाक्य मी थोडक्यामध्ये सांगेल की ते आमचे फार चांगले मित्र आहेत पतसंस्थेच्या चळवळीमधले। पतसंस्थांची चळवळ ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस त्यांनी अध्यक्षपद घेतलं त्या फेडरेशनचं राज्याच्या, आणि त्या चळवळीला एवढी गती दिली की एक कार्यक्रम मला आठवतो विलासराव देशमुख साहेबांचा आम्ही पुण्याला घेतला होता आणि प्रचंड म्हणजे 20-1 हजार तरी प्रतिनिधी त्याच्यात उपस्थित होते सगळ्या पतसंस्थांचे। एका बाजूला पतसंस्था चळवळीला गती द्यायची आणि त्यामध्ये काही चुकीचं घडत असेल तर ते रोखण्याकरता मार्गदर्शन करायचं या पद्धतीचं त्यांचं काम होतं। आणि त्यामुळे तुमच्या अध्यक्षांचं अभिनंदन म्हणजे नवीन अध्यक्षांचं अभिनंदन करत असताना मी सांगेल की जिथं जातील तिथं आपला ठसा उमटून जाण्याची त्यांची पद्धत आहे। आणि काय होतं अध्यक्ष असला तरी स्वतःचा कामधंदा असतो त्याला वेळ नसतो असं बऱ्याच वेळा असतं करतो तो पण वेळेचा प्रश्न असतो। हा अध्यक्ष असं मिळाला का फिरायला काही थांबणार नाही भरपूर फिरणार भरपूर कार्यक्रम तुम्हाला रेलचेल दिसणार आणि त्यामुळं ह्या चेंबरला निश्चितपणे खूप चांगल्या प्रकारे म्हणजे पुढे जाण्याची संधी या निमित्तानं ललित गांधींच्या नेतृत्वाखाली येते आहे। अलीकडच्या कालखंडामध्ये 2-3 गोष्टीचा फरक आपल्याला दिसतो आहे आणि जिथे उल्लेख सन्माननीय खासदारांनी येथे केला त्याचा उल्लेख मी पुन्हा एकदा करील की आपण अशा जागेवर आलोय विशेषतः आता आपण पाहतो सिन्नर समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई जरी असला तरी तो पुढे कलकत्त्यापर्यंत जातो हे लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणजे कुठपर्यंत जातो म्हणजे समृद्धी महामार्ग असेल आताच उल्लेख केला तुम्ही तो सुरत चेन्नईचा आणि माननीय नितीनजी गडकरी यांची आमची एक बैठक झाली होती 3-3.5 तास चालली होती स्टेटच्या सगळ्या प्रश्नांमध्ये त्यामध्ये त्यांनी 4 उल्लेख केला त्या रस्त्याचा सुरत चेन्नईचा आणि ते म्हटले की सगळ्यात जास्त वाहतूक होणारा रस्ता म्हणजे सुरत चेन्नई होईल असं मला वाटतं देशातला। तुम्ही एक लक्षात घ्या की पुन्हा नाशिक हायवे पुन्हा आता आपली बुलेट ट्रेन सुद्धा आपण करतो आहोत याचा अर्थ असा की आपण अशा सेंटरवर येऊन बसलेलो आहे की तुम्हाला देशात कुठेही जाण्याची संधी नाशिककरांना आता उपलब्ध झालेली आहे देशात कुठेही जाण्याची तसे रस्ते तुमचे आहे। आपला प्रयत्न असा असला पाहिजे की बाहेरचा माल इकडे नाशिकमध्ये येऊन आपला पैसा घेऊन जाण्यापेक्षा आपण माल बनवूया आपण काहीतरी उद्योग व्यवसाय करूया व्यापार उद्यम करूया की आपण शेवटी जगातून पैसे खेचून आणणं हे सगळ्यात महत्वाचं ती खूप मोठी संधी निश्चितपणे तुम्हाला आहे असं मत माझं आहे। ऍग्रीकल्चरचा सहभाग ज्या वेळेस मध्ये करण्यात आला चेंबरच्या नावामध्ये ऍग्रीकल्चर घातलेलं आहे आणि मी ललितजींना सांगितलं का तुम्ही आता आली ऍग्रीकल्चर हा शब्दाला तुम्ही विसरू नका। माझे होते आज खरोजे वायनरीजवाले किती आले हात वर करा म्हणलं तर माझं अवघड दिसतंय मला आता कोणती टोपी तर एक दिसना परंतु आपण ज्यावेळेस ऍग्रीकल्चरचा समावेश केलेला आहे याच्यामध्ये आणि ऍग्रीकल्चर हे महत्वाचा विषय आहे सगळे उद्योगधंदे जे आहे ते आपण पाहतो यशवंतराव चव्हाण साहेबांनी कृषी औद्योगिकरण हा विषय मांडला आणि तो पुढे नेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस इथले वाईन कॅपिटल ही झालेली आहे। आणि आणखी एक सांगतो का तुम्ही तर खूप चांगलं काम करता तुमचं कौतुकच केलं पाहिजे नाशिकच्या सगळ्या उद्योजकांचं सिन्नर असेल जळगाव असेल धुळे असेल काही ना काही उद्योग आहेत की जे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत तुम्ही पोहोचले परंतु शेती सुद्धा जर ठरवलं आपण तुम्हाला सांगतो की जर पर कॅपिटा उत्पन्न काढण्यास ठरलं तर नाशिक हा कदाचित देशातला वरचा क्रमांकाचा पंजाब असेल परंतु नाशिक एक नंबर येऊ शकतं। ते कष्ट शेतकऱ्यांनी केलेले आहेत त्यांनी नवीन उद्योग व्यवसाय केलेले आहेत त्या क्षेत्रातही प्रचंड वाव उद्योजकांना आहे तुम्ही लक्षात घ्या प्रचंड वाव तुम्हाला सगळ्यांना आहे आणि अशा पद्धतीनं ऍग्रीकल्चरचा जो सहभाग आहे त्याचा उपयोग सुद्धा कशा पद्धतीनं आपल्याला करून घेता येईल असाही प्रयत्न आपण निश्चितपणे केलं पाहिजे। आता वाईनच्या बाबतीत तर इथे आहेच परंतु आणखी हॉर्टिकल्चरमध्ये सुद्धा खूप चांगलं काम हे आपल्या नाशिकमध्ये आहे राज्यात आहे तसं नाशिकमध्ये आहे त्याच पद्धतीनं जळगाव धुळा नंदुरबार नगर या ठिकाणी उद्योजक आहे तसंच शेतीच्या बाबतीत जैन उद्योगचा उल्लेख आपण खासदार साहेब केला परंतु त्याचा बेस जो आहे तो ऍग्रीकल्चर हे लक्षात ठेवा म्हणजे तिथं सुद्धा वाव आहे केला तर वाव आहे
म्हणजे आपण ज्यावेळेस निर्णय फील्ड शोधतो त्यावेळेस शेतीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा उद्योग व्यवसायाला एवढा वाव आहे की ज्यामधून समृद्धी ही त्या शेतकऱ्यापर्यंत सुद्धा नेऊन पोहोचवण्याची ताकद ही उद्योग व्यवसायामध्ये तुमच्यामध्ये आहे की जो माल प्रक्रिया करून पक्का करणे आणि त्याचं व्हॅल्यू ऍडिशन करणे यामध्ये प्रचंड वाव आहे हे काही नाकारता येणार नाही. तुमची आणखी एक गोष्ट चांगली नशीबवान आपण आहोत म्हणजे भुजबळ साहेब आहेत आणि त्यांचं नेतृत्व सुद्धा आपण जर पाहिलं तर त्यांनी अनेक गोष्टी चांगल्या करण्यामध्ये सातत्यानं पुढाकार घेतला. विमानतळ तुमचा आज काही असो चार विमानं उतरतात, आमचं शिर्डीचं चालू झालं थोडं कमी होतं परंतु त्याची धडपड त्याच्यातली आपण नाकारू शकत नाही, फ्लायओव्हर नाकारू शकत नाही. एक दृष्टिकोन आहे, प्रयत्न आहेत आणि त्याच्यातून शेवटी सकारात्मक नेतृत्व ही सगळ्यात चांगली गोष्ट असते त्या त्या विभागाच्या वाढी करता. आणि तुम्ही जिथं सकारात्मक नेतृत्व आहे तिथं सगळ्या गोष्टी वाढत असताना आपल्याला दिसतील, जिथं पाठिंबा आहे तिथे. पुन्हा पुण्याची वाढ असं आहे की पुण्यामध्ये जी वाढ झाली शरद पवार साहेबांनी त्यामध्ये प्रत्येकाला सपोर्ट आहे, जर चुकलं काही तर ते मध्ये भाग घेऊन ते थांबवू शकण्याची क्षमता आहे. मला वाटतं की आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अत्यंत सकारात्मक वातावरण हे निश्चितपणे उद्योग व्यवसायाकरता आहे. हेमंती गोडसेंची धडपड आपण पाहिली, आताच खासदार उन्मेष यांनी चांगलं भाषण केलं. हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे काही असलं तर राजकीय नेतृत्व हे महत्वाचाच भाग घेत असतं आणि ते अनेशा आपल्याजवळ सगळ्याजवळ आहे, त्याचा उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे. मला खात्री आहे की सरकार म्हणून तर आम्ही निश्चितपणे तुमच्या पाठीशी राहू. आमचे जे सुभाषजी देसाई सन्माननीय मंत्री महोदय आहे, उद्योग विभागाचे काम करतायत, मी ललितजींना आणि तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगेल की तुमचे विषय जर काढले तुम्ही का उत्तर महाराष्ट्रातले हे विषय आहेत, आम्हाला यामध्ये मदत पाहिजे. हे खरं आहे की जागा किंवा ही ऑफिसला ही फार छोटी मागणी केली जशा पद्धतीने खासदार म्हणले तसं, मोठा उद्योग कसा आणता येईल आणि रोजगार इथल्या स्थानिकांना कसा मिळेल, माझी विनंती तुम्हाला राहील की इथल्या मुलांना शिकवा आणि त्यांना उद्योग व्यवसायात घाला, त्या मदत करा त्यांना, त्यांना काम द्या, ही सुद्धा विनंती मी करील. परंतु जे काही विषय निघतील मी तुम्हाला भुजबळ साहेब तर सांगतीलच, ते आपल्या पाठीशी आहेतच, पण आम्ही सर्वजण ते प्रश्न सोडवण्याकरता निश्चितपणे तुमच्या भक्कमपणे पाठीशी राहू याची ग्वाही सुद्धा मी या निमित्तानं देतो. चेंबर हे व्यासपीठ असं असलं पाहिजे, खरं म्हणजे राजकारण सुद्धा असं असलं पाहिजे या मताचा मी आहे की त्याच्यात व्यक्तिद्वेष नसावा आणि चेंबर हे असं असलं पाहिजे की सगळ्यांनी बसलं पाहिजे, तिथं राजकारण नाही आणि त्याच्या पलीकडून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न एकत्रित पद्धतीनं केला पाहिजे. आणि तसं झालं तर मला खात्री आहे की जे तुमची ही संस्था आहे ही संस्था न राहता एक चळवळ बनून जाऊ शकते की तुमचे प्रश्न सोडवण्याकरता, याची खात्री मला आहे. इथे आताच सांगितलं गेलं की स्टॅम्प ड्युटी हे सगळे विषय, तुमच्या तर स्टॅम्प ड्युटीला मध्ये सवलत मी दिली होती त्यामुळं बांधकाम व्यवसायाला चांगलं झालं असं मुंबईकर म्हणतात, नाशिककर काय अजून भेटला नाही मला कोणी. आता ते रेडी नाही, आता जिथं कमी तिथं कमीच केले, जिथं थोडे वाढले ते वाढवले, वस्तुस्थितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. पूर्वी कमी करीत नव्हते ताई तुम्हाला माहित नाही, प्रथम कमी केले आपण, रेडिरेक्टर जिथं कमी झाले तिथे कमी केले. त्यापेक्षा येणे हा जो त्रासदायक विषय आहे त्याच्यामध्ये आमचे आयुक्त जे आहेत आपल्या विभागीय आयुक्त नाशिक यांनी एक प्रकल्प राबवला वेगळ्या पद्धतीनं की येण्याचं तुम्ही येणे करता आमच्याकडे येण्यापेक्षा आम्हीच तुमच्याकडे जायचं आणि तुम्हाला म्हणायचं की हे पहा एवढे पैसे भरा तुम्हाला येण्याची सनद देऊन टाकतो. तुम्हाला नोटीस मिळाल्या का नाही मला माहित नाही, नसतील मिळाले तर मला सांगा. तुम्हाला ज्याला येणेचा प्लॉट दिसतो येणे पोटेन्शियल आहे त्याला आम्हीच नोटीस देतो, आम्हाला उत्पन्न वाढतं तुम्हाला येण्याची सनद मिळते, इतकं सोपं करण्याचा प्रयत्न करतो. आणि यामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस असं म्हटलं जातं, महाराष्ट्र त्याकरता सातत्यानं प्रयत्न करतो का सहजता कशी येईल ह्या सगळ्यामध्ये. तुम्हाला जर काही वाटत असेल तर चेंबरकडे आपण हे सगळे विषय एकत्र करा, आम्ही त्यामध्ये अभ्यास करू आणि नवं काही करता आलं सोयीचं करता आलं चांगलं करता आलं तर प्रत्येक गोष्ट करू याची ग्वाही तुम्हाला या निमित्ताने देतो. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं चेंबरला खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. मागितलं असं मी म्हटलंय, हा तुमचा प्रस्ताव तो पाहू द्या मला, काही अडचण नाही तर नवी जागा शोधू एवढं काय.